वाहनांमुळे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लवकर जाऊ शकतो. वेळेची आणि कष्टाची बचत होते. आवश्यक त्या वस्तू सेवा लवकर मिळू शकतात. आपली खूप सोय होते हे आपण बघितले. ही चित्रे बघा. काय दिसतंय या चित्रात? तुमच्या गावात किंवा शहरात तुम्ही असं काही बघितलंय का? तुम्ही शहरात राहत असाल तर वाहतुकीची कोंडी बघायला मिळते. वाहने वापरणे सर्वांना सोयीचे असते, त्यामुळे शहरात दुचाकी चार चाकींची गर्दी मोठी असते. घरापासून शाळा लांब असेल तर बस रिक्षा गाडीने जावे लागते. आई वडील दोघे कामावर ऑफिसला जात असतील तर त्यांच्यासाठीची वाहने दवाखान्यात रुग्णाला न्यायचे असेल तर ॲम्ब्युलन्स, वस्तूंची नेआण करायची असेल तर ट्रक टेम्पो, अशी अनेक प्रकारची वाहने सतत रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अशी खूप गर्दी असलेल्या रस्त्यावर सारखे भोंगे आणि हॉर्न वाजत असतात. त्याचा कर्कश आवाज येत असतो. त्याला ध्वनी प्रदूषण असं म्हणतात. या ध्वनी प्रदूषणामुळे आपली कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. चिडचिड वाढणे, डोके दुखणे, एकाग्रता कमी होणे असे परिणाम होऊ शकतात. बऱ्याचशा गाड्या पेट्रोल डिझेल या इंधनावर चालतात. या गाड्यातून धूर येताना तुम्ही बघितले असेल. या इंधनांच्या ज्वलनामुळे काही विषारी वायू बाहेर पडतात. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे वायू त्यात असतात. धुरामध्ये कार्बन शिसे यांचे सूक्ष्म कण असतात. हे वायू हवेत जास्त प्रमाणात असले तर आपल्याला त्रास होतो. श्वासनलिका डोळे फुफ्फुस यांचे आजार होऊ शकतात. फक्त आपल्यावरच नाही तर झाडांवरही यांचा परिणाम होतो. झाडांची पाने करपतात, गळतात, कोंब म्हणजे अंकुर जळतात, झाडांची वाढ खुंटते म्हणजे थांबते, आणि यालाच आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. जंगलांच्या प्रदेशात वाहनांची वर्दळ वाढली तर वन्य पशूंवर त्यांचा परिणाम होतो. ते दुसरीकडे स्थलांतरित व्हायला सुरुवात करतात. जास्त वाहनांमुळे वाहनांच्या अपघातांची शक्यताही वाढते. हे सगळे दुष्परिणाम कमी करण्यासाठी काय बरं करता येईल? आपण जवळच्या अंतरावर जायला वाहन वापरत असू तर ते बरोबर आहे का? नाही ना. मग त्याऐवजी आपण पायी जाऊ. थोडे जास्त अंतर असेल तर सायकल वापरू, हो का नाही? विचार करा बघू. एका बसमध्ये किती माणसं बसू शकतात? समजा एका छोट्या बसमध्ये 17 माणसं बसू शकतात. या 17 माणसांचे प्रत्येकी एक वाहन असेल तर त्या 17 वाहनांना जास्त जागा लागेल की बसला? 17 वेगवेगळ्या वाहनांना जास्त जागा लागेल की नाही? त्या प्रत्येक वाहनातून येणारा धूर आवाज याचा त्रास आणखी वेगळा. त्यामुळे खाजगी वाहनांचा उपयोग आवश्यक असेल तेवढाच करावा. शक्यतो सार्वजनिक वाहनाचा उपयोग केल्यास वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण हे दोन्ही कमी करण्यास मदत होईल. तुम्हाला माहिती आहे की झाडे ऑक्सिजन वायू हवेत सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू घेतात. त्यामुळे झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे, जोपासना करणे महत्त्वाचे आहे. असं केल्याने वायू प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल. आता पेट्रोल डिझेल या इंधनांचा पर्याय शोधणं सुरू झालेलं आहे. CNG वर चालणारी वाहनं आहेत, विजेवर चालणारी इलेक्ट्रिक वाहनं, यामुळे रस्त्यावरील प्रदूषण कमी होण्यास मदत होते. हायड्रोजन वायूचा उपयोग करून वाहन निर्मितीचे प्रयोगही सुरू आहेत. असे सर्व उपाय आपण सगळ्यांनी केले तर वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल. आपण काय शिकलो? वाहनांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी होते. जास्त वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होते. ध्वनी प्रदूषणामुळे माणसांना झोप न लागणे, चिडचिड असे त्रास होऊ शकतात. वायू प्रदूषणामुळे श्वसनविषयक समस्या, डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. दोन्ही प्रकारचे प्रदूषण कमी होण्यासाठी वाहनांचा आवश्यक तेव्हा योग्य प्रकारे वापर केला पाहिजे. वृक्षारोपण आणि संवर्धन मोठ्या प्रमाणात केले पाहिजे. पेट्रोल डिझेल या इंधनांना पर्याय शोधले पाहिजेत. हल्ली इलेक्ट्रिक वाहने, CNG गॅसवर चालणारी वाहने, हायड्रोजन वायूचा उपयोग केलेली वाहने, हे सगळे इंधनांचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होऊ लागलेले आहेत. स्वाध्याय. खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. वायू प्रदूषण कशामुळे होते? ध्वनी प्रदूषणाचे 2 परिणाम सांगा. वायू प्रदूषण कमी होण्यासाठी काय काय उपाय करता येतील ते सांगा. 2. तुमच्या घरात कोणकोणती वाहने वापरली जातात? ती आवश्यक आहेत का? त्यांचा कसा उपयोग करतात? या प्रश्नांची
सविस्तर उत्तरे लिहा, आणखी 3 घरांचाही याच पद्धतीने अभ्यास करा।